आपल्यातले लहान मूल जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल तर मला वाटतं प्रत्येकाने आपल्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींना अधूनमधून भेटत राहायला पाहिजे. असाच योग गेल्या रविवारी म्हणजेच 20 मार्च रोजी आला. आमचा लहानपणीचा मित्र सादिक खान याचा बड्डे होता 13 तारखेला व त्याने न्यू फ्लॅट घेतलेला होता. तो बघण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी त्याच्या घरी पोचलो. मी देखील विरारहून विरार ते मुंब्रा हा प्रवास कसा केला, त्या प्रवासात काय काय गमती जमती झाल्या, त्याचप्रमाणे सादिक याच्या घरी आम्ही काय काय गंमत केली ते आता आपण बघणार आहोत. मी रविवारी 20 मार्च रोजी सकाळी 10:15 स्टेशनवर पोचली. ऊन खूप लागत होतं आणि ट्रेन रविवार असून देखील ट्रेनमध्ये भयंकर गर्दी होती. आता ट्रेन म्हटलं की टाईमपास हा कसा करायचा हा प्रश्न पडतो, पण विरार ट्रेनमध्ये टाईमपास सहज होऊन जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण महिलांना भेटतो, त्यांचं वागणं त्यांचं बोलणं आपण बघत राहतो. त्याचबरोबर फेरीवाल्या महिला ज्या काही वस्तू घेऊन फिरत होत्या ते बघण्यात कसा वेळ जातो ते कळलं नाही. मला थर्ड सीट मिळालेली होती पण नंतर सरकत मला विंडो सीट मिळाली. विंडो सीट मिळाल्यावर विरारमध्ये विंडो सीट म्हटल्यावर तर काय विचारायलाच नको, मला डुलकी लागली आणि दादर कधी आलं ते समजलं नाही. दादरला आता उतरायचं होतं मला म्हणून मी दरवाजात आले. आता मला दादर ते मुंब्रा हा प्रवास करायचा होता, म्हणजे आता वेस्टर्न लाईनवरून मला सेंट्रल लाईनच्या प्लॅटफॉर्मवर जायचं होतं. दादरला देखील खूप गर्दी होती. सेंट्रल लाईनचे प्लॅटफॉर्म त्या मानाने खूप खाली होते. मुंब्राला जायचं असल्याकारणाने मी स्लो ट्रेनच घ्यायचा निर्णय घेतला, कारण परत ठाण्याला उतरून मागे येण्यापेक्षा डायरेक्ट स्लो ट्रेनमध्ये मुंब्रा प्रवास करता येईल. ट्रेनची मी वाट बघत होते. वेस्टर्न लाईनपेक्षा सेंट्रल लाईन अतिशय खाली असते, म्हणजे गर्दी फार तुरळक असते. इथे मला अगदी सीट पूर्ण सीट खाली होत्या, छान वाटलं. अगदी मस्त रिकाम्या सीटवर बसण्याचा आनंद घेतला मी. इथेही फेरीवाल्या बायका आणि एक अशी एक महिला होती जी लहान बाळाला घेऊन बसलेली होती ट्रेनमध्ये खाली. त्या तिच्या लहान बाळाला बघण्यात माझा वेळ गेला. त्या लहान मूल अगदी निरागस मूल होतं ते. आणि त्या मुलाच्या गमती जमती बघण्यात मी टाईमपास केला. कधी कधी असं वाटतं आपण देखील लहान व्हावं. कसलंच टेन्शन नाही, कसलीच चिंता नाही. अगदी या रिकाम्या ट्रेनमध्ये हे लहान बाळ अगदी हातामध्ये चिल्लर दिली होती त्याच्या आईने आणि त्याच्याबरोबर खेळण्यात ते मग्न होतं. बसून बसून कंटाळा आला मला आणि म्हणून मग मी निर्णय घेतला की चला आता आपण दरवाजात उभं राहूया. म्हणून मी कळव्याला दरवाजात उभं राहायला गेली. ट्रेन रिकामीच होती आणि म्हटलं कळवा ते मुंब्रा जरा निसर्गसौंदर्य छान दिसतं म्हणून मी दरवाजात बाहेर उभी राहिली. छान निसर्गसौंदर्याचा आनंद घेतला. कळवा ते मुंब्र्याचं खाडी खूप छान दिसते. परिसर एकंदरीतच बघण्यासारखा आहे. मस्त हवा येत होती छान. इथे गर्मी होती आतमध्ये एवढी, बाहेर खूप छान वाटत होतं दरवाजात उभं राहून. आता मुंब्रा येण्याची मी वाट बघत होती. सादिक मला रिसीव करायला येणार होता. बघ किती छान दिसतंय ना, एकदम छान असं हे निसर्ग सौंदर्य आहे. इथे स्टेशनमधील डिस्टन्स देखील खूप जास्त आहेत.
5 ते 6 मिनटाचं एक एक स्टेशनला डिस्टन्स आहे. आणि फायनली आता मुंब्रा येणार होतं. मुंब्र्यात उतरली आणि मला कौसा तलावला जायचं होतं. सादिकने सांगितल्याप्रमाणे मी स्टेशनच्या बाहेर येऊन रिक्षा पकडणार होते. जवळजवळ 4 वर्षांनी मी मुंब्र्यामध्ये आली होती. 4 वर्षापूर्वीच आम्ही सादिकच्या घरी एकदा येऊन गेलो होतो. कौसा तलाव आल्यानंतर सादिक म्हटल्याप्रमाणे भेटायला, म्हणजेच मला रिसीव करायला आला. फायनली आम्ही त्याच्या बिल्डिंगखाली पोचलो. सुकून त्याची बिल्डिंग होती. त्याचा एरिया बघा किती छान आहे. समोर एक हॉस्पिटल आहे. 14व्या माळ्यावर ते आम्ही पोचलो. आम्ही जसं पोचलो त्याच्यानंतरच मंसूर आला आणि आमचे सगळे मित्र, प्रकाश त्याची मिसेस, गिरीश त्याची मिसेस, कल्पना तिथे होती पोचलेली, असे आम्ही सर्व मित्र मैत्रिणी टर्न बाय टर्न आलो. दीपाचा अजून आम्हाला इंतजार होता. दीपा अजून पोचली नव्हती. तिला काहीतरी घरगुती कामात ती व्यस्त होती. सादिकच्या मिसेसने, म्हणजे शगुफ्ता भाभीने, आमचं सर्वांना, मला सर्वांना वेलकम छान तऱ्हेने केलं. आल्या आल्या कोल्ड्रिंक दिलं. सादिकचं घर अतिशय छान आहे. वरून त्याचा व्ह्यू अतिशय छान दिसतो. त्याच्या घराच्या समोरच एक क्रिकेटचं मैदान आहे. घराचं इंटिरियर देखील अतिशय छान आहे. प्रशस्त हॉल आहे. बेडरूम देखील छान आहे. बेडरूममध्ये देखील त्यांनी छान इंटिरियर केलं आहे. किचनमध्ये देखील छान इंटिरियर आहे. शगुफ्ता भाभी आम्हाला एक एक कानाकोपरा दाखवत होती घराचा. प्रकाशला आणि गिरीशला, गिरीशच्या मिसेसला त्याचं घराचं इंटिरियर खूप आवडलं. आणि नंतर गप्पा चालू. कक्षा कुठे राहायची पहिल्यांदा तिथून येणार. शगुफ्ता भाभी सगळ्यांना कोल्ड्रिंक देण्यात व्यस्त होती. तसंच मी आणि कल्पना व्हेजिटेरियन असल्यामुळे आमच्या जेवणाची व्यवस्था तिने बेडरूममध्ये केली होती. बिर्याणी होती, त्याच्यानंतर आलू मटर, कोशिंबीर, पराठे होते, पनीरचं स्टार्टर होतं. अशी तिने छान अगदी जेवणाची आमची सोय केली होती. पण आम्ही दीपाची वाट बघत होतो.
त्याच्याशिवाय मला जेवण काही जात नव्हतं. पानं तर मी वाढलेली होती तेवढ्यात दीपाळ. दीपाचा वाढते ना जरा, तू तू वाढलंस तर अजून खातील दोन घास जास्त. ए दीपाच्या हातचं खा. दीपा वाढ वाढ, गिरीशला वाढ, आसिफला आसिफला वाढ. श्रीखंड आणि आईस्क्रीम होतं ते आम्ही खाल्लं. आसिफ देखील त्याचा आस्वाद घेत होता. आसिफ आसिफची फॅमिली शिहाबची फॅमिली होती पण शिहाब काही पोचू शकला नव्हता. शिपवरून तो जस्ट उतरलेला होता. मीरा रोडचे सोशल वर्कर एजाज खातीब यांना भेटण्याचा योग ह्यावेळेला आला. ते देखील आमच्या बी पी टीमधील रहिवासी होते. सादिक सगळ्यांची खातिरदारी करत होता. शबनमची फॅमिली होती. भूल गए क्या? भूल गए फैजल म्हणजेच आसिफच्या मुलाने खूप सर्वांची खातिरदारी केली. खा रे, एकतर तुझी आता भूकच. हॅलो बोल. ओके मी तुला स्क्रीनशॉट पाठवलं. दीपा वाढ अरे भाभी तुम खा नाही रे. भाभी भाभी चलो मैं अरे मेरे को मैं भी नहीं नहीं बोल रहा था. मैं भी चिल्ला रहा था लेकिन मेरे को खिला है ऐसा नहीं. काय करते आता?
बेडरूममध्ये मामू आणि चाचाबरोबर शबनम, शियाब, आसिफची मुलं म्हणजे सगळी बहीण भावंड गप्पा गोष्टी करत होते. बोलता बोलता दीपाने कधी केक मागवला कोणाला समजले नाही. सादिकचा वाढदिवस आता सेलिब्रेट करणार होता. आपण नॉन सरकारी वाले आम्ही, त्यामुळे आपण कुठे आपल्याला काय फरक पडत नाही की नाही. चल कुठून चल खाल्ला आहे ना कोणाला करे. तू ये, तू ये ना इकडे. हिला सांगते असं पकडायला ते पण त्याचा तेवढं वरच्या अँगल असा पकड असा खाय. मी चालू केलं का? चालू केलं का? हॅपी बर्थडे. चला प्रेझेंट, चला लवकर कॅमेरामॅन स्पीक स्माइल. तुझ्या वाढदिवसाची तुमचा व्हिडिओ आहे. या नेक्स्ट नेक्स्ट भाभी आओ, हात लावा, हात हात लावा, हात लावा. अरे केक का व्हिडिओ करायला आम्ही देतो ना. हा स्माइल, हा स्माइल. हा एक मिनिट, एक मिनिट थांबा थांबा थांबा. हा हा तो तुमचा स्वर लावा बाजूला. हा ठेव ठेव ठेव. हा मस्त सई स्माइल प्लीज. मी काढतोय. नंतर फोटो सेशन झाले. आणि आता निघायची वेळ झाली. खूप धमाल मस्ती मज्जा करून आम्ही आता आपापल्या घरी निघायला रेडी झालो. सादिकचं मन खरंतर खूप उदास झालं, पण काय करणार, प्रत्येकाला घरी जायचं होतं. वाटत होतं की हा क्षण जाऊच नाही. निघा निघा तुम्ही. ओके बाय 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 बाय. आनंद वाटला. बाय बाय बाय. हो हो. खूप अशा मेमोरेबल आठवणी मनामध्ये ठेवून प्रत्येक जण जड अंतकरणाने सादिकच्या घरातून निघत होता. कल्पना आणि दीपा देखील निघाले. सादिक खाली त्यांना सोडायला आला. मी आणि मनसूर पण निघालो. मनसूर कल्याणला जाणार होता. मला परत मुंब्रा टू विरार ट्रॅव्हल करायचं होतं. आणि आम्ही बोलतात ना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं, पण शेवटी आम्ही निघालो. दीपा कल्पना ओलाने ठाण्याला जाणार होत्या आणि गिरीश आणि प्रकाश वाशी साईडला. आणि सर्वांना बाय बाय करत आम्ही निघालो. ट्रेनमध्ये बसली आणि परत एक म्हणतात ना की जो मधले पाच ते सात तास असे स्तब्ध झाले होते, पॉज झालेलं होतं लाईफ, आता परत आपल्या नेहमीच्या रुटीनला सुरुवात झाली. परत तो प्रवास, परत तेच घरचं काम, परत रोजचं आपलं दैनंदिन जीवनातले कामं जी आहेत ती. पण हे म्हणतात ना की कधीतरी, असंच मी सर्वांना सांगते की आपल्या लहानपणीच्या मित्रमैत्रिणींना भेटत राहा, त्यांनी तुम्ही अगदी रिफ्रेश व्हाल, मन एकदम छान प्रसन्न होईल आणि एक नवीन जगण, म्हणजे म्हणतात ना एक टॉनिक मिळतं आपल्याला लहानपणच्या मित्रमैत्रिणींना भेटून. तसं ते टॉनिक घेऊन आम्ही निघालो. बोलता बोलता दादर आलं, परत दादर टू विरार, परत दुसऱ्या ट्रेनमध्ये मी चढली आणि फायनली विरारला मी पोचली. अशा रीतीने आमचं हे सेलिब्रेशन छान झालं. थँक्यू सादिक.